आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला. दक्षिण मुंबईसह अंधेरी, शांताक्रूज, घाटकोपर, मुलुंडसह ठाणे, कल्याण यासारख्या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर हा पाऊस पडत होता. याचा परिणाम लोकल आणि विमानसेवेवर झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेणाऱ्या दोन चिमुकल्यांना शॉक लागल्याने आपला जीव गमवावा लागलाय. कांदिवली येथे ही हृदयद्रावक घटना घडली. चाळीत असलेल्या शिडीत विजेचा प्रवाह उतरल्याने आणि त्या शिडीला दोन चिमुकल्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. उसका नसीब अच्छा था, निकल गया. दो इधर गिरे हुए पड़े थे, हम लोग कोशिश करके भी बचा ही नहीं पाए बच्चे को, और तड़प तड़प के इधर जान निकल गया. दो जन इधर सामने रहते, दौड़ के आए बचा निकले, उनको भी करंट लगा, कैसे कैसे भागे वो निकल के. वो तो बच गए लेकिन बच्चे नहीं बचे. औरंगाबाद येथे पहिल्याच पावसाने तीन बळी घेतले. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय, तर वीज कोसळून एका महिलेचा नाहक बळी गेलाय. राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार आगमन झाले. याच वादळी वाऱ्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटनाही पुण्यात घडली. ही घटना जुन्नर तालुक्यातील डबरवाडी येथील तेलदरा येथे घडली आहे. या चिमुकल्यांचा मृत्यू वादळी वाऱ्यात घर कोसळून झाला आहे. पत्र्याचे घर कोसळल्याने चिमुकल्यांची आजी गंभीर जखमी झाली असून चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरलाय. सोमवारी रात्री 9:15 वाजल्यापासून ठाण्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गेले अनेक दिवस उन्हाने काहिली झालेल्या ठाणेकरांना पहिल्याच पावसामुळे वातावरणात थंड गारवा अनुभवायला मिळाला. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे मात्र कामावरून घरी जाणाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र निर्माण झालेल्या गारव्याने रहिवासी सुखावले, परंतु पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरणाकडून काही भागांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसामध्ये चिंब होण्याचा आनंद ठाणेकरांनी सोमवारी मनभरत लुटल्याचं पाहायला मिळालं. मुलुंड येथील MD अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्निर्माणावरून मनसे आणि भाजपामध्ये श्रेयवाद रंगलाय. मुंबई महापालिका सुमारे 350 कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय नव्याने उभारत आहे. या रुग्णालयाचे श्रेय नक्की कोणाचे यावर मुलुंडमधील नागरिक देखील संभ्रमात पडले, कारण या ठिकाणी भाजपाच्या नगरसेविका समिता कांबळे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले श्रेयाचे फ्लेक्स लावले. या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते होणार होता, मात्र त्याआधीच मनसेने या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडलाय. खरं तर भाजपाने आजचा जो भूमिपूजन सोहळा आखलेला आहे तोच मुळात गैरप्रकारे आहे. कारण भूमिपूजन सोहळा हा म्हटला तर भूमिपूजन सोहळा हा शासकीय रुग्णालयाचा होतोय, कुठल्या खाजगी रुग्णालयाचा होत नाही. मग शासकीय रुग्णालयाचा ज्यावेळेला भूमिपूजन सोहळा होत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी शासकीय प्रोटोकॉल पाळणे फार गरजेचं असतं, आणि हा या ठिकाणी त्यांनी शासकीय कुठलाही प्रोटोकॉल पाळलेला नाही. आत्ताच नुकतेच 1.5 वर्षापूर्वी जे नगरसेवक झालेत त्यांचं ते पत्रिका तुम्ही जर वाचली असेल त्या पत्रिकेवरती लिहिलेलं आहे, नगरसेवक सविता विनोद कांबळे यांच्या प्रयत्नाने या रुग्णालयाचं कार्यक्रम काम सुरू होते. त्यांचा काय संबंध आहे या गोष्टीशी? गेली 5 वर्ष या रुग्णालयासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे असंख्य मोर्चे आंदोलने या ठिकाणी झालेले आहेत. प्रत्येक वेळेला हॉस्पिटलच्या डीनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धारेवर धरलेलं आहे, आणि आता देखील रुग्णालय कशा प्रकारचं बनणार यासाठी या रुग्णालयाचं ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्या मलानी ग्रुपला देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धारेवर धरलेलं आहे, आणि त्या मलानी ग्रुपला आम्ही शेवटपर्यंत धारेवरच धरणार. कारण आम्हाला हे रुग्णालय ज्या प्रकारचं हवंय, ज्या प्रकारे हे रुग्णालय गव्हर्नमेंटतर्फे पास झालेलं आहे त्या प्रकारचंच हे रुग्णालय झालं पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली ही आंदोलने, मोर्चे याचं श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि मागत नाही, परंतु या ठिकाणी भाजपाने जो गैरप्रकार केलेला आहे त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीरपणे निषेध करत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। आज भूमिपूजन होतं, तुम्हाला निमंत्रण होतं, आव्हान कर पाच झाले, हे हॉस्पिटल पाच झाले आणि त्याच प्रकारचे केलेले आहे, त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीरपणे निषेध करत आहे। निमंत्रण आम्हाला होतं, परंतु ती पत्रिका वाचल्यानंतर आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की आजच्या भूमिपूजन सोहळ्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बहिष्कार असेल, या भूमिपूजन सोहळ्याला आम्ही उपस्थित राहणार नाही। परंतु जर भाजपा अशा प्रकारची वर्तणूक करत असेल, ते शासकीय कार्यक्रम स्वतःचा कार्यक्रम समजत असतील, म्हणून आम्ही ठरवलं की बाबा तुमच्या आधी आम्हीच उद्घाटन करून मोकळं होतो, कारण या महाराष्ट्र या का रुग्णालयासाठी आम्ही जे श्रम घेतलेले आहेत त्या श्रमासाठी आम्ही भाजपाला खुल्या व्यासपीठावर येण्याचं आव्हान करतोय की तुम्ही खुल्या व्यास नगरसेविकेला खुल्या व्यासपीठावर या, म्हणून आम्ही आव्हान करतो की या व्यासपीठावर आणि तुम्ही काय काम केलं आणि आम्ही काय केलं त्या हॉस्पिटलसाठी आपण समोरासमोर करू। आज 350 कोटी रुपयाचा फंड जवळजवळ पास होतोय, 10 माळ्याची इमारत होणार आहे, पुढे मनसेचा फॉलो कसा असणार? मनसेचा जसं या रुग्णालयाचं भूमिपूजन सोहळा झालेला आहे आज आणि जसं या रुग्णालयाचं काम सुरू होईल, ते काम सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक पॅनल असेल, ते पॅनल या ठिकाणी येऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटत जाईल, हॉस्पिटल कशा प्रकारचं बनवलं जाते, कशा प्रकारचं हॉस्पिटल बनावं हे टेंडर पास झालेलं आहे आणि तुम्ही कशा प्रकारचं बनवताय, यातली तफावत जर काय असेल तर त्या मलानी ग्रुपला देखील आम्ही सोडणार नाही। जे हॉस्पिटल ज्या प्रकारचं पास झालेलं आहे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पास झालेलं आहे, 470 खाटांचं हे हॉस्पिटल पास झालेलं आहे आणि त्याच प्रकारचं रुग्णालय झालं पाहिजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या ठिकाणी प्रमुख भूमिका आहे। चंद्रपुरात दिवसेंदिवस विबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांची चांगली झोप उडाली आहे। संध्याकाळी 7 नंतर चंद्रपुरात गडबोली गावात भीतीमुळे भयान शांतता पसरतीये। गडबोली गावात 9 महिन्याच्या बाळासह वयोवृद्ध महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर गावकरी प्रचंड दहशतीत आहे। रात्री बिबट्या कोणत्या घरात घुसेल याचा काही नेम नाही, त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले। बिबट्याच्या भीतीमुळे त्याला शोधून जेरबंद करणे गरजेचं झालं असून प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न देखील सुरू केले। बिबट्याचा शोध घेतला जातोय, तर दुसरीकडे तातडीने बिबट्याचे बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात। ट्विटरच्या माध्यमातून ते आपले विचार लोकांशी शेअर करतात। मात्र अमिताभ बच्चन यांचा ट्विटर अकाउंट हॅक झालं असून हॅकर्सने त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता। याशिवाय अमिताभ बच्चन यांचा बायो बदलून त्या ठिकाणी लव पाकिस्तान असं लिहिण्यात आलं होतं। हा सर्व प्रकार सोमवारी घडलाय, मात्र यामागे पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या हॅकरचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर लावण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। अभिनेता सुमित राघवन यांच्या नाटकादरम्यान घडलेल्या मोबाईल रिंग नाट्यानंतर मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर लावण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची महापालिका सभागृहासमोर ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी करण्यात आली आहे। मोबाईलमुळे नाटकाच्या प्रयोगात येणाऱ्या व्यत्ययाबाबत प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन यांनी संताप व्यक्त केला होता। नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनेकांचे मोबाईल वारंवार वाजल्यामुळे सुमित यांनी प्रयोग थांबवला होता। फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुमित राघवन यांनी आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली। राज्य मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना आता हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातला वायू चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा दिलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यावेळी निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला वायू असे नाव देण्यात आले। दोन्ही राज्याच्या किनारपट्टी भागांना हा धोका अधिक आहे, याबाबत हवामान विभागाने हाय अलर्ट देखील जारी केला आहे। धोका लक्षात घेतात मच्छीमारांनी देखील समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आले। 13 आणि 14 जूनला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। अरबी समुद्रातून प्रति तास 31 किमी वेगाने वारे महाराष्ट्रात आणि गुजरातच्या दिशेने वाहत आहे। जम्मू काश्मीर येथे शोपियान भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळी चकमक झाली। या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले। शोपियानच्या अबिनीरा भागात सकाळी झालेल्या कारवाईत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अडचणीत आले। सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश, तर या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा संबंध नसल्याचं त्यांच्या वकिलाने स्पष्ट केले। सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजाभाऊ फड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली।
या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तर हायकोर्टाने तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची सुरुवात होऊन 10 दिवस होत असतानाच अर्थ मंत्रालयाने आयकर विभागात सफाई अभियान सुरू केले. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता असे आरोप असलेल्या 12 अधिकाऱ्यांना सरकारने निवृत्ती घ्यायला लावली. अर्थ मंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेन्स मधील 56व्या कलमांतर्गत 12 अधिकाऱ्यांना निवृत्ती घ्यायला लावली. तब्बल 12 अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिल्याने आयकर विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. भविष्यात आणखी काही अधिकाऱ्यांवरही अशाच स्वरूपाची कारवाई केली जाईल. मोदी सरकारचे हे पहिले पाऊल आहे. अशा स्वरूपाचे वर्तन खपवून घेणार नाही हा संदेश सरकारला अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे असे अर्थ मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. अहमदनगर पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळील ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून मृत पावलेल्या या व्यक्ती धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जातेगाव फाट्याजवळ अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर रस्त्याच्या कडेला एक ट्रक थांबला होता. मंगळवारी पहाटे या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय. या भीषण अपघातात ओझायर अन्सारी, फैजल अन्सारी, इरफान अन्सारी अशी या मृतांची नावे आहेत, तर अदनान अन्सारी हा या अपघातात जखमी झाला आहे. पहाटेची वेळ असल्याने चालकाला झोप अनावर झाली असावी आणि यातूनच हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवले. नांदेड जिल्हा परिषदेसमोर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याबाबत कर्मचाऱ्यांनी समाज कल्याण विभागाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले. जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या जागेवर संस्था चालकासोबत सलगी करून त्यांचे प्रस्ताव ना हरकत प्रमाणपत्रासाठी आयुक्तालयास पाठवून NOC प्राप्त करून नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाची पात्रता नसतानाही त्यांना संच मान्यता दिलेली आहे. अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळावी यासाठी आम्ही अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत समाज कल्याण विभागाला. शिवला निवेदन दिलेलं आहे आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व समाज कल्याणच्या अनुकंपाच्या लोकांच्या याद्या मागून घेऊन त्या याद्यासुद्धा फायनल केलेल्या आहेत आणि याद्यांची पूर्व पडताळणी करून समाज कल्याण अधिकाऱ्यांना यासंबंधी निर्णय घेण्यास सांगितलेला आहे. तरी परंतु अनेक समाज कल्याण अधिकारी आले, 2-4 महिने राहिले निघून गेले, 2-4 महिने राहिले निघून गेले. यामध्ये असं झालं की अनुकंपा तत्वाकडे कोणी लक्ष दिलेलं नाही, त्यामुळे आज आम्हाला शेवटी अनेक वेळा यांना निवेदना मागण्या करून सुद्धा ऐकत नाहीत. म्हणून समाज कल्याण अधिकाऱ्याच्या विरोधात या ठिकाणी अनुकंपाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं उपोषण लावलेलं आहे आणि जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत कास्टाईप कर्मचारी संघटना मागे सरणार नाही आणि यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे राहणार नाही. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे. या जनसुनावणी वेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वय उपस्थित राहणार आहे. ग्रामीण भागातील महिला देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील तक्रारीची जनसुनावणी आज सुभेदारी शासकीय विश्रामगृह आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वतः तक्रारीची सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त असल्याने अनेक महिलांना आपल्या मूळ तक्रारी मांडता आल्या नाही. सुनावणीसाठी पीडित महिलांना बोलवण्यात आले असता पुरुषांनी मोठ्या संख्येने का हजेरी लावली याचं उत्तर विजया रहाटकर यांच्याकडेही नव्हते. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. डोंबिवली शिवसेना शहर अध्यक्ष आयोजित मोफत दाखले वाटपाचे महाशिबिर मंगळवारी डोंबिवली येथे पार पडला. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला, स्थानिक रहिवासी दाखला, डोमिसाईल्स दाखला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा दाखला अशा दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना आपली पात्रता त्या दृष्टीने दाखल्यांची आवश्यकता असते आणि एकाच वेळेला तहसीलदार कार्यालयामध्ये गर्दी होऊन लोकांना त्रास होऊ नये म्हणून तहसीलदार कार्यालय, शिवसेना शाखा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांच्या सहकार्याने आजचं हे दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. जवळजवळ 3,500 लोकांनी नोंदणी केलेली आहे. या ठिकाणी वयपरत्वे दाखला, डोमेसियल सर्टिफिकेट अशा विविध प्रकारचे प्रमाणपत्र ताबडतोब दिले जाणार आहेत, जेणेकरून नागरिकांना त्रास होऊ नये याकरता राजेश मोरे शहर प्रमुख आणि इतर सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून आणि चांगलं नियोजन करून लोकांना जास्तीत जास्त उपयोग कसा होईल याकरता प्रयत्न केला जात आहे. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.